नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्षवेधी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून देत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील कर्मचारी असतील ज्येष्ठ नागरिक असतील यांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो त्याचप्रमाणे आज़ आज या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती तुमच्यासमोर सादर करतो आहे कारण प्रत्येक शेतकऱ्यांना ही माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे आधुनिक शेतीचा जर वापर करायचा असेल किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून जर शेतकऱ्याला शेती करायचं असेल तर या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा ही आधुनिक तंत्रज्ञानं कोणकोणती आहेत याची माहिती शेतकऱ्याला असली पाहिजे त्या अनुषंगाने हा व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो देशातील काही गावात अशी अवस्था झाली आहे की तंत्रज्ञानाच्या बाबतीत शहरांनासुद्धा खेड्यांनी मागं टाकलेला आहे खरेतर अलीकडच्या काळात कृषी क्षेत्राने म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चरने तंत्रज्ञानाच्या बाबतीत मोठी गरुड झेप घेतलेली आहे देशातील शेतकऱ्यांना अशी प्रभावी तंत्रे मिळत आहेत ज्यामुळे त्यांचा नफा अनेक पटीने वाढलेला आहे आज आपण अशाच पाच तंत्राचा वापर या ठिकाणी पाहणार आहोत जी शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची समजले जातात त्याच्यामध्ये नंबर एक आहे ड्रोन ड्रोन हे असे तंत्रज्ञान आहे ज्यामध्ये सुरक्षित आणि आरामदायी ठिकाणी राहून मानव अनेक प्रकारे मोठी कामे करू शकतात आणि म्हणूनच तंत्र ड्रोन तंत्रज्ञान हे कृषी क्षेत्रासाठी वरदान आहे साधारणपणे शेताचा आकार खूप मोठा असतो आणि ड्रोनच्या मदतीने शेतकरी पिकांच्या वाढीवर अचूक नजर ठेवून कीटकनाशकांची फवारणी सुद्धा करू शकतात आणि वेगाने खतांची फवारणी करून नक्कीच पिकाची संपूर्ण पिकाची वाढ समानरित्या होण्यासाठी या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत होणार आहे भारतात ड्रोन दोन प्रकारे शेतकऱ्यांना मदत करत असतात प्रथमतः शेतकऱ्यांच्या खर्चात कपात करून वेळेत कामे पूर्ण करून आणि पिकावर सतत लक्ष ठेवून तो शेती फायदेशीर करत असतो त्याचबरोबर शेतकरीसुद्धा त्यांच्या ड्रोनची सेवा इतर शेतकऱ्यांना भाड्याने देत असल्याने त्यांनासुद्धा अतिरिक्त उत्पन्नसुद्धा मिळत आहे भारत सरकारच्या ड्रोन खरेदीसाठी अनुदानासोबतच प्रशिक्षणसुद्धा देण्याची सोय भारत सरकारनं केलेली आहे त्याच्यानंतर आहे हायड्रोपोनिक्स आता हायड्रोपोनिक्स म्हणजे मातीशिवाय शेती करणे आणि हे आजकाल अतिशय लोकप्रिय तंत्र सुरू झालेलं आहे आणि त्याची रूपे भारतात अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहेत त्यामुळे पीक लवकर मिळते आणि त्यामुळे यंत्रणाही वेगळी केल्यामुळे रोगांचे नियंत्रण सुद्धा करता येतं साधारणपणे हे तंत्र भाजीपाला पिकवण्यासाठी वापरले जाते शेतकरी त्यांच्या शेतात आजूबाजूला अशी शेत जमीन उभारत आहेत ज्यात फारशी जमीनही लागत नाही घराच्या शेतावरही शेती केली जाते अशा पद्धतीने ही यंत्रणा तयार करण्यात आलेली आहे आणि ही प्रणाली चालवण्याची एक पद्धत म्हणजे जी शिकण्याची गरज आहे त्याचप्रमाणे या प्रणालीवर सतत लक्ष ठेवण्याची सुद्धा गरज शेतकऱ्यांना आज भासू लागलेली आहे त्यानंतर आहे ज्ञानो युरिया ड्रोननंतर भारत सरकार ज्या दुसऱ्या तंत्रज्ञानावर भर देत आहे ते म्हणजे ज्ञानो युरिया पारंपरिक खतापेक्षा ज्ञानो युरिया हे अनेक बाबतीत चांगले असल्याचे आढळून आलेले आहे त्याची देखभाल करणे अतिशय सोपे आहे आणि हे वापरण्यास सोपे आहे त्याच्या या मदतीने पिकांचे उत्पन्न अधिक चांगल्या प्रकारे होत आहे त्याचबरोबर त्यावेळी त्यांची किंमत देखील खूप कमी होती आणि शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार नॅनो युरिया वापर सध्या सुमारे शंभर पिकांसाठी केला जाऊ शकतो तर उत्पादनात दहा टक्क्यांनी सुद्धा वाढ होऊ शकते त्यानंतर आहे स्मार्ट डेरी। स्मार्ट डेअरी डेअरी म्हणजे डिजिटल प्राण्यांचे निरीक्षण करणे आणि मशीनद्वारे उत्पादने मिळवणे यांचे संयोजन आहे सेन्सॉरच्या साह्याने जनावरांना होणारी कोणतीही समस्या त्यांच्या प्रकृतीत होणारा बदल आदी गोष्टी आपल्याला वेळी समजतात त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च आणि तोटा दोन्ही कमी होऊन जातो एकाच यंत्रातून दूध आणि दुधजन्य पदार्थ मिळाल्याने शुद्धता तर राहतेच पण त्याचा अपयवसुद्धा टाळला जातो ज्यामुळे शेतकऱ्यांना नफा वाढतो त्यामुळे अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी नक्कीच पुढे जाऊ शकतात त्याचबरोबर बायोफ्लॉक तंत्रज्ञान आता हे नेमकं तंत्रज्ञान कसलं आहे तर याची सुद्धा माहिती घेणं अत्यंत आवश्यक आहे बायोफ्लॅक तंत्रज्ञान हे मत्स्यपालन क्षेत्रातील एक नवीन तंत्रज्ञान आहे यामध्ये मासे एका टाकीत विकसित केले जातात आणि या टाक्या कुठेही बनवता येतात बहुतांश शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात अशा टाक्या बसवलेल्या आहेत ज्यांचा वापर सुद्धा होत नाही आता टाकीची किंमत फार जास्त नाही हायड्रोपॉनिक्स प्रमाणे त्याच सिस्टमचे काही ज्ञान आणि देखरेख कशी घ्यावी याबद्दल या याबद्दलची माहिती सुद्धा तुम्ही घेणं अत्यंत आवश्यक आहे अशा प्रकारच्या पाच टेक्निक्स आणि तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी नक्कीच आपलं अग्रिकल्चरल जे उत्पन्न आहे जे काही शेतीचं आपलं उत्पन्न आहे नक्कीच वाढवू शकतात हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद